मैं अफजल शेख, गोंडवी न्यूज़ में आपका स्वागत है। आज थाने बी कैबिन के सामने एक सोशल वर्कर संगम डोंगरे, जिन्होंने थाने ट्रैफिक की जो टोविंग वैन की गाड़ी है उसके सामने लेटकर अपना विरोध प्रदर्शन जाहिर किया है। उन्होंने आंदोलन किया है इस टोविंग वैन की गाड़ी के सामने। आप लोग वीडियो के माध्यम से देख सकते हैं किस तरह से संजय डोंगरे जो सोशल वर्कर हैं वो गाड़ी के सामने बैठ गए और गाड़ी के सामने लेट कर उन्होंने अपना आंदोलन किया है। और उनके हाथ में एक बैनर है जिसमें वो उत्तर मांग रहे हैं, जवाब मांग रहे हैं कि उत्तर दिया, उत्तर दिया, उत्तर दिया। और आप लोग देखेंगे किस तरह से इनके बैठने के बाद टोइंग वैन की गाड़ी पीछे जाते हुए नज़र आ रही है, वो भी उस गाड़ी के पीछे जाते हुए नज़र आ रहे हैं। और देखना ये होगा कि क्या ये ट्रैफिक वैन की गाड़ियां वापस से बंद होगी। जैसे कि आपको पता ही होगा, 1 से 1.5 साल से ये गाड़ी टोइंग की बंद की कर दी गई थी। अभी फिर से थाने ट्रैफिक की जो ये गाड़ियां है टोविंग की, वो चालू हो गई है, जिसमें टोविंग करने के बाद उनमें 700 रुपये का चार्जेस पे करना होता है, जो नो पार्किंग वगैरह में जो गाड़ियां खड़ी होती है। तो इसके ख़िलाफ़ संजय डोंगरे ने ये आंदोलन शुरू किया है। तो क्या कहना है संजय डोंगरे का, उनसे ही बात करते हैं। आणि आज आम्ही आंदोलनाला परमिशन दिली होती, पण आम्हाला परमिशन दिली नाही। आज आम्ही ठाणेकरांसाठी हे आंदोलन आज छेडलेलं आहे। सर्व पहिले ह्या टोईंग वॅन चालू करण्यासाठी ह्या लोकांनी P1 P2 करायला पाहिजे होतं, पण P1 P2 केलं नाही आहे। सर्व पहिले पिवळा पट्टा मारला पाहिजे होता, तो मारला नाही आहे। मग नागरिकांनी गाड्या लावायचे कुठे? नागरिकांनी सर्वप्रथम त्यांनी पार्किंग व्यवस्था करून दिलं पाहिजे। आणि आज हे 700 रुपये चार्जेस आहेत, हे चार्जेस सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही आहेत, आणि हे कुठे थांबवलं पाहिजे। आणि आज आज आम्ही ह्या टोईंग वॅनच्या इथे गाडी झोपलोय, पण उद्या आमच्या मागण्या ना झाल्या तर आम्ही टायर खाली झोपणारही, ठाणेकरांसाठी कमी कमी करणार नाही। सामान्य नागरिक आहे, मला असं वाटतं की हे जे काम एवढ्या स्पीडने करतात, एवढ्या स्पीडने बाकीची गव्हर्नमेंटची कामं जर झाली तर सगळी जनता सुखी होईल। ही कामं एवढ्या स्पीडने करण्यापेक्षा बाकीची कामं जरा स्पीडमध्ये करायला सांगा, तर आपली जनता सुखी होईल। हे फक्त ठाण्यामध्ये हेच काम आहे, गव्हर्नमेंटचं सगळ्यात फास्ट चालू आहे, बाकी कोणतीच कामं करायला तयार नाही। मला अर्थ नाही आहे, सामान्य माणसाची पिळवणूक करणं आता थांबवा, बस एवढंच। बस आपल्या सोबत एक बाबा कुठे गाड्या लावायच्या? आम्ही जेव्हा दवाखान्यात गेलो ते आमची पण गाडी उचलून गेली होती, आणि जे बोर्ड लावतात ते आपल्या साईड लपलेलं असतात, ते बोर्ड तिथे कळत पण नाही की आम्ही कुठे गाडी बोलतो। आणि गाडी उचलल्यानंतर सांगतात की तिथे बोर्ड लावलेलं आहे। शाळा आहे, हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, आणि गाड्या उचलल्या पाहिजे। 2 वाजता डॉक्टर येणार होते, आम्ही थांबलो होतो आणि त्यांनी गाडी 4 वाजता घेऊन।